अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेऊया डाळिंब शेती विषयक थोडक्यात माहिती. डाळिंब शेती ही फार प्राचीन काळापासून केली जात असून ह्या शेतीची सुरुवात इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान या देशातून झाली. पण आता ही शेती जवळजवळ सर्वच देशांमध्ये केली जाते. याचं कारण असं की डाळिंब हे पीक कोणत्याही ऋतूत घेण्यासारखं पीक आहे. भारतात रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड सुरू होण्यापूर्वी 1989-90 मध्ये डाळिंब शेती खाली केवळ 7,700 हेक्टर क्षेत्र होतं, तर सध्या एकट्या महाराष्ट्रात डाळिंब पिकाखाली तब्बल 73,027 हेक्टर क्षेत्र असून त्यातलं लागवडी खालील क्षेत्र सध्या 41,000 हेक्टर इतकं आहे आणि त्यातून आपल्याला 328 कोटी रुपये इतकं उत्पन्न मिळत आहे. ह्या माहितीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की डाळिंब शेती ही नफा कमवून देणारी तर आहेच आणि तिचा आवाका सुद्धा खूप मोठा आहे. आता पाहूया डाळिंब शेती कशी केली जाते, तिचे वाण काय आहेत, कोणत्या हवामानात ती करणं अनुकूल आहे आणि ती कशी फायदेशीर करता येईल. सर्वात आधी पाहूया डाळिंब पिकाला हवामान कसं लागतं. डाळिंब पीक घ्यायला हवामान थंड आणि कोरडं असेल तर ते फायद्याचं ठरतं. तसंच उन्हाळ्यातलं कडक ऊन आणि कोरडी हवा आणि हिवाळ्यातली थंडी सुद्धा डाळिंबाच्या वाढीस मदत करते. फुलं लागल्यापासून फळं येण्याच्या मधल्या काळात चांगलं ऊन आणि कोरडी हवा असेल तर फळात गोडवा भरपूर तयार होतो. तुम्ही राहत असलेला भाग कमी पावसाचा असेल पण तिथे पर्यायी पाण्याची सोय म्हणजे सिंचन, शेततळं अशा सोयी असतील तरीही त्या भागात तुम्ही डाळिंब पीक घेऊ शकता. आता पाहूया डाळिंब शेतीला जमीन कशी असावी. चांगला पाण्याचा निचरा व्हायची व्यवस्था असेल तर डाळिंब शेती अगदी कुठल्याही जमिनीवर घेता येते. म्हणजे अगदी निकृष्ट जमीन असेल तरीही पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करून त्या जमिनीवरही तुम्ही डाळिंब घेऊ शकता. पाण्याचा निचरा होण्यासाठी गाळाची जमीन निवडली तर आणखीनच फायदेशीर ठरेल. आता बघूयात डाळिंबाचे वाण कोणकोणते आहेत. 1. गणेश. हे वाण पुणे येथे फळ संशोधन केंद्रात शोधून काढण्यात आलं असून डॉक्टर G.S. चिमा यांचा त्यात मोठा वाटा आहे. या वाणाच्या बिया मऊ असून दाण्यांचा रंग फिकट गुलाबी असतो. या वाणापासून उत्पादनही चांगलं मिळतं. 2. मस्कत. या प्रकारच्या वाणाची फळं आकाराने मोठी असतात तर फळांची सालं फिकट हिरवी ते लाल रंगाची असतात आणि दाणे पांढरे किंवा फिकट गुलाबी रंगाचे असतात. याची चवही गोड असून उत्पादनही भरपूर घेता येतं. या व्यतिरिक्त G.137, मृदुला, भगवा, आरक्ता हेही इतर वाण डाळिंबांमध्ये असतात. आता पाहूया डाळिंब लागवड कशी करावी. लागवडीसाठी जमीन उन्हाळ्यापूर्वी 2 ते 3 वेळेस उभी आडवी नांगरून घ्यावी आणि नंतर कुळवून सपाट करावी. झाडांचं एकमेकांपासून अंतर निदान 8 फूट राहील अशा प्रकारे लागवड करावी. त्यासाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्ड्यांच्या तळाशी 15 ते 20 सेंटीमीटर जाडी असलेला वाळलेला पालापाचोळा टाकावा आणि वरून 20 ते 25 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, 1 सिंगल सुपर फॉस्फेट टाकून खड्डे भरून घ्यावे आणि साधारणतः पावसाळ्यात लागवड करावी. मग त्यानंतर डाळिंबाची तयार कलम प्रत्येक खड्ड्यात 1 अशा प्रकारे लागवड करावी. खड्ड्यांच्या रांगा एकमेकांच्या किमान 12 फूट अंतरावर असाव्यात. कलमांना शेजारी काठी पुरून आधार द्यावा. कलम लावल्यानंतर त्याला बेताचं पाणी द्यावं. लागवडीच्या सुरुवातीच्या काळात आवश्यकतेनुसार पाणी द्यावं. लक्षात ठेवा, पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशा प्रकारचं नियोजन बागेत असणं आवश्यक आहे. कारण डाळिंब हे कोरडवाहू पीक आहे. जास्त ओली जमीन त्याचं नुकसान करू शकते. आता पाहूया डाळिंब शेतीत पाण्याचं नियोजन कसं करावं. झाडांना फुलं येण्यास सुरुवात झाल्यापासून फळ येईपर्यंत पुरेसं आणि नियमित पाणी देणं गरजेचं आहे. ह्यात अनियमितता झाल्यास फुलांना गळती लागू शकते. फळांची वाढ होताना कमी पाणी दिलं आणि नंतर जास्त पाणी दिल्यास फळांना तडे पडू शकतात. अशी फळं मग गळून पडू लागतात. पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्यास
गरज ओळखून तेवढंच पाणी द्यावं आणि नंतर फळं लागेपर्यंत 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी देत राहावं. आता पाहूया डाळिंबांचे बहार कोणते आहेत. डाळिंबांचे 3 बहार आहेत, आंबिया बहार, मृग बहार आणि हस्त बहार. यातला आंबिया बहार जानेवारी फेब्रुवारी मध्ये असतो, तर त्याचा फळ येण्याचा काळ जून ऑगस्ट मध्ये असतो. मृग बहार जून जुलै मध्ये असतो आणि त्याचा फळ येण्याचा काळ नोव्हेंबर ते जानेवारी मध्ये असतो. हस्त बहार असतो सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान, तर त्याचा फळ येण्याचा काळ असतो फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान. बहार धरण्याच्या 1 महिन्याआधी बाग नांगरून नाहीतर खणून घ्यावी, मुळ्या उघड्या कराव्यात, झाडावर मळ किंवा बांडगुळ असेल तर काढून टाकावं. आता पाहूया तोडणी कशी करावी. साधारणतः फुलं लागल्यानंतरच्या 6 महिन्यात फळांच्या तोडणीचा काळ येतो. हा काळ हवामानातल्या बदलामुळे वाढूही शकतो. आधी सांगितल्यानुसार आंबिया बहारातलं डाळिंब असेल तर जून ते ऑगस्ट मध्ये तोडणी करावी, तर मृग बहाराची नोव्हेंबर ते जानेवारी मध्ये, तर हस्त बहाराची फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अशा अंतराने तोडणी करावी. आता पाहूया डाळिंबावरचे रोग, त्यांची लक्षणं, कारणं आणि त्यावरचे उपाय. सध्या डाळिंब शेतीला सतावणारे मर आणि तेल्या हे 2 रोग आहेत. मर रोगाचं कारण म्हणजे मुळावर हानिकारक फ्युजिरियम आणि रायझोक्टिनिया बुरशी ही आहेत. यातली सूत्रकृमी मुळांवर गाठी तयार करतात. जास्त पाणी दिल्यामुळे, चुनखडीयुक्त जमिनीत लागवड केल्यामुळे किंवा फ्युजिरियम बुरशीच्या लागणीमुळे हा रोग होतो. हा रोग होऊच नये यासाठी पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल आणि बागेची जमीन ओली राहणार नाही याची काळजी घ्यावी. आधी सांगितल्यानुसार झाडांचं एकमेकांपासूनचं अंतर 8 फूट ठेवावं. लागवड करण्याआधी कलम 1% बोर्डो मिश्रणात बुडवून मग लागवड करावी. बुरशीनाशक पावसाळ्या आधी फवारून घ्यावं. हा रोग झाल्यानंतर उपाय करण्याची वेळ आल्यास 2% बोर्डो मिश्रण किंवा 1% कॉपर ऑक्सिक्लोराईड 5 लिटर प्रत्येक झाडाला द्यावं. त्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी 2.5 किलो ट्रायकोडर्मा आणि 100 किलो शेणखत खोडाजवळ जमिनीत मिसळून प्रत्येक हेक्टरला द्यावं. आता पाहूया तेल्या या रोगाबद्दल. हा एक बुरशीचाच प्रकार आहे. याने फळाला तेलासारखे डाग पडतात. हा खोडावर आणि पानांवर सुद्धा होतो आणि फळ नासू लागतं. हा होऊच नये यासाठी सेंद्रिय खताचा वापर बागेत वाढवावा. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचाच वापर करावा. असं म्हणतात की बागेत गवत ठेवू नये, त्यामुळे तेल्या होतो. पण बरेच शेतकरी सांगतात की पावसाळ्यात गवतामुळे तेल्या गवतावरच थांबतो आणि झाडापर्यंत पोचत नाही. म्हणून गवत लावण्याचा विचार तुम्ही करू शकता. तेल्या झाल्यानंतर झाडावरची नासलेली फळं आणि पानं ताबडतोब तोडून जाळून टाकावी. ती खोडाजवळ पडू देऊ नये. खोडाला तेल्या झाला की ते पूर्ण झाड नासवू शकतं. तेल्यावर भरपूर औषधं आहेत. बुरशीनाशक औषधं पावसाळ्याआधी फवारणं हा त्यातला उपाय आहे. सिलबुस्टर आणि फार्म गार्ड ही औषधं तुम्ही तेल्यावर फवारू शकता. आता पाहूया डाळिंब शेतीला खत कसं द्यावं. पूर्ण वाढलेल्या झाडाला 40 ते 50 किलो नत्र 625 ग्रॅम, स्फुरत 250 ग्रॅम, पलाश 250 ग्रॅम प्रति झाडास प्रतिवर्ष. नत्र 2 समान हप्त्यात विभागून द्यावं. तर शेतकऱ्यांनो, ही होती डाळिंब शेतीविषयी थोडक्यात माहिती. तर ही माहिती कशी वाटली याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. म्हणजे पुढचा व्हिडिओ आणखी जोमाने तुमच्यापर्यंत पोचवायला आम्हाला बळ मिळतं. तुमच्या डाळिंब शेतीसाठी टीम ग्रेट महाराष्ट्रकडून खूप खूप शुभेच्छा. सध्या तुम्हा सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. लेखन प्रभात वंदना सुधाकर. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.